महाराष्ट्र लोककलावंतांच्या वतीनं आणि अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेच्या वतीनं बेले पुणा इथं करोनानंतर प्रथमच तमाशा महोत्सव बेले इथं संपन्न झाला. अनेक तमाशा आणि लोककलावंत कलाकारांनी शाहीरांनी समाधान व्यक्त करत नुकतंच बेलेगावचे शाही पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन वसंतराव जगताप आणि त्यांचे सहकारी बिरचुटे सावकार पिंगळ तानाजी गुंजाळ या मान्यवरांचा नाशिक येथील दौऱ्यामध्ये साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांचे आभार मानण्यात आले. यावेळी तमाशा महोत्सवाचं आयोजन वसंतराव जगताप यांनी केलं होतं. त्यांचा साल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. शाहीर बाळासाहेब भवर, शाहीर बाळासाहेब भगत, नंदा पुणेकर, अंजली नाशिककर आणि शाहीर परिषदेचे नाशिक अध्यक्ष विश्वास कांबळे यांनी केलं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा, रेवा वरदा कृष्ण कोयना भद्र गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, हिमथडीचा तट्टा नाया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरदा महाराष्ट्र माझा. दिसल्यात कस हो रांगड, आंधळ म्हणतय कुठले तांबड, दिसल्यात कस हो रांगड, आंधळ म्हणतय कुठले तांबड, चाचपून हातान चालतय देतान, चाचपून हातान चालतय देतान, उरफाट घालून अंगड, अहो उरफाट घालून अंगड, आणि लंगड मारतय तंगड, अरे लंगड साईकृपा ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्ट व साईकृपा पतसंस्थेच्या वतीने बेले गावामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले कलावंतांचं तमाशा परिषदेचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये पुढाकार घेतात ते साईकृपा पतसंस्था आणि तिथील ट्रस्ट. त्यांचे सगळे पदाधिकारी इथे उपस्थित झाले नाशिकमध्ये. खऱ्या अर्थानं त्यांचे व्हाईस चेअरमन आमचे वसंतरावजी जगताप, बोरचुटे साहेब, त्याचबरोबर आमचे सावकारी पिंगट साहेब आदी सगळे मान्यवर इथे उपस्थित झाले आणि खऱ्या अर्थानं तुमची आम्ही जे आहे उदाहरण आम्ही डोळ्यासमोर ठेवून नाशिकमध्ये सुद्धा लोककला महोत्सव आम्ही भरवणार आहोत, तर तुम्ही सगळ्यांनी तुमच्या टीमने आम्हाला साथ द्यावी अशी मी विनंती करेन. आणि येत्या काही दिवसात, काही महिन्याच्या आत आम्ही लावणी महोत्सव हा भरवण्याच्या प्रयत्नात आहे. आपण आम्हाला साथ दिली तर आम्ही नक्कीच हा महोत्सव यशस्वी पार पाडू आणि आपण इथं आलात आपले नाशिककर सर्व महाराष्ट्रातील तमाम लोककलावंतांच्या वतीने व नाशिकच्या तमाम लोककलावंतांच्या वतीने आम्ही आपलं स्वागत करतो आणि आभार मानतो. या तमाशा महोत्सवामुळं आज साईकृपा संस्था महाराष्ट्राला माहिती आहे की आमचं खरोखर नशीब आहे आणि कलाकारांवर प्रेम तर करणारे आता मध्ये मला एक दोन तीन दिवसापूर्वी फोन आला होता की शासनाच्या एखाद्या कला समितीवर चेअरमन साहेब तुमची वर्णी लावा, तर त्यावेळेस खरोखर तिथं जर माझी वर्णी लागली तर फक्त कला आणि कलाकारांसाठीच काय करता येईल आपल्याला याचा आपण त्या ठिकाणी विषय घ्यायला. हा तमाशा महोत्सव सादर करताना जवळजवळ आता आम्ही काल हिसाब केलं 14,46,000 रुपये खर्च आला. म्हणजे ह्या गोष्टी करणं सुद्धा एवढं सोपं नाही, परंतु आम्ही नेहमी पॉझिटिव्ह असतो. आमचे लोकच घालतात 50,000 25,000, काही काही लोक लाख लाख रुपये देतात. म्हणजे हे सुद्धा पायावर असते एक जमा करण्याचे पैसे कोणाला द्यायचे. आज लोकांचा विश्वास आणि फक्त वाडिकांवर प्रेम करणारा महाराष्ट्र किती वेळ आहे, कलेचा किती वेळ आहे त्याच्यावरून आम्हाला सुद्धा समजलं. आज दत्त वाडिकांची महाराष्ट्रात तिथं म्हणतो पुनर्जीवित झाली, तर सांगली सातारा राजांच्या गावाला तिथे ईडी झाली लोक काही म्हणजे इतकं त्या कलेचे लोक आज पण चाहते. परंतु ते आमचं नशीब का आमच्या माध्यमातून अण्णांचं एक स्मृतिदिन साजरा करायला आम्हाला मिळतो. आणि खरोखर माझा अनुभव आहे त्या माणसाला ज्याने लुबाडलं ती माणसं आणि त्या माणसावर ज्यांनी प्रेम केलं ती माणसं मोठी झाली त्यातले आम्ही. कवी नवनाथ काळे, शंकर जाधव, वाघमारे हे उपस्थित होते. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.